भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित आदिवासी गौरव दिन या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाणजी ज्यांचं अतिशय उघवतं भाषण आपण ऐकलं त्याचे मुख्य वक्ता आमदार डॉक्टर संदीप धुर्वेजी आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर राजेंद्र गावितजी आदिवासी समाजाकरता आपलं संपूर्ण जीवन समर्पित करून सातत्याने कार्य करणारे सन्माननीय विवेक पंडितजी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होतो आहे ते माननीय रामचंद्र बरफजी त्याचप्रमाणे नरेज जी मराड जी मराड या ठिकाणी समोर बसलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी विशेषतः बिरसा मुंडांच्या वेशभूषेत आलेले आमचे सर्व लहान बंधू भगिनी आणि उपस्थित सर्व माता भगिनी बंधूंनो मी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या वतीनं भगवान बिरसा मुंडा यांना विनम्र आदरांजली अर्पित करतो आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी घोषणा केली की पंधरा नोव्हेंबर जो भगवान बिरसा मुंडांच्या जयंतीचा दिवस आहे तो भारत सरकारच्या वतीनं संपूर्ण देशामध्ये आदिवासी गौरव दिन म्हणून पाळला जाईल आणि स्वत माननीय पंतप्रधान मोदीजी देखील आज या आदिवासी गौरव दिनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले आणि त्यांनी भगवान बिरसा मुंडांच्या कार्यावर त्या ठिकाणी गौरव उद्गार आपल्यापर्यंत पोचवले खरं म्हणजे संदीपजींनी सांगितलंय खरंय भगवान बिरसा मुंडांना कमी आयुष्य लाभलं पण स्वामी विवेकानंद नेहमी असं म्हणायचे की व्यक्ती किती काळ जगला हे महत्वाचं नसतं तो कसा जगला हे महत्वाचं असतं अवघ्या पंचवीस वर्षामध्ये इंग्रजी साम्राज्याला हादरवून टाकण्याचं काम हे भगवान बिरसा मुंडांनी केलं ज्या काळामध्ये इंग्रज आले इंग्रजांनी या देशात राज्य करायचं असेल तर काय काय केलं पाहिजे याचा अभ्यास केला त्यात त्यांच्या लक्षात आलं या देशातली शिक्षण व्यवस्था संस्कृती व्यवस्था ही उद्ध्वस्त केली तरच या देशात आम्ही राज्य करू शकतो या देशामध्ये ज्या प्रकारे आमच्या आदिवासी समाजाची एक समृद्ध संस्कृती होती मी स्वतः नागपूरचा आहे आमचं नागपूर शहर हे गोंड राजा आदिवासी राजा बघ बुलंदशाह यांनी बसवलेलं एक मोठं साम्राज्य हे आदिवासी राजांच्या राजवटीत होतं आणि ते अतिशय प्रगतिशील अशा प्रकारचं साम्राज्य होतं की ज्या ठिकाणी निसर्गाची पूजा व्हायची पाण्याची झाडांची पूजा व्हायची निसर्गासोबत जगणं शिकवलं जायचं आणि खऱ्या अर्थानं समृद्धी होती एक मोठी परंपरा होती हजारो हजारो वर्षांची ही संस्कृती आणि परंपरा जोपर्यंत आपण मिटवत नाही या आदिवासी समाजाला जोपर्यंत निर्बल आणि दुर्बल बनवत नाही तोपर्यंत आम्ही या भारतावर राज्य करू शकत नाही हे लक्षात आल्यामुळे देशभरामध्ये दे इंग्रजांनी आदिवासींची जमीन ही त्या ठिकाणी कब्ज्यात घेणं सुरू केलं आणि जल जमीन आणि जंगल ज्या तिन्हीची पूजा आमचा आदिवासी करायचा त्या तिन्ही गोष्टी आदिवासींकडनं कशा हिरवून घेता येतील आदिवासी संस्कृतीला मागास समजवून आणि त्यातून एक अशिक्षित समाज कसा तयार करता येईल आणि या आदिवासी समाजातली विजिगिशु वृत्ती जी आहे विजयाची वृत्ती जी आहे ती समाप्त करून त्यांच्या मानसिकतेत पराजित मनोवृत्ती कशी टाकता येईल याकरता वर्षानुवर्ष या, वर्शा या इंग्रजांनी काम केलं आणि अर्थातच काही भारतीय देखील पैशाच्या लालचीमध्ये त्यांना साथ देत होते आणि त्यातून एक अशी परिस्थिती तयार झाली की आमचा संथाल परगाणा असेल आमचा गोंडवाना असेल या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासींवर अत्याचार सुरू झाले त्यांच्या जमिनी गेल्या जंगलावरचा अधिकार गेला त्यांचं समृद्ध संस्कृती होती ती मागास ठरवली गेली आणि त्यातून आदिवासी समाज हा खूप प्रताडित झाला आणि अशा या परिस्थितीमध्ये अतिशय लहान वयाचे असलेले भगवान बिरसा मुंडा यांनी ही परिस्थिती जवळून बघितली आणि बघितल्यानंतर चौदाव्या पंधराव्या वर्षी एखादा मुलगा हा निर्णय करतो की माझ्या आदिवासी समाजाला मी या जोखडातून सोडवीन आणि माझ्या आदिवासींची जमीन माझं जल माझं जंगल हे मी परत मिळवीन आणि माझ्या आदिवासी समाजाला हस्तांतरित करीन आणि त्यातनं असा लढा त्यांनी उभारला की एक काळ तर असा होता इंग्रजी सैनिक आणि इंग्रजी पोलीस हे भगवान बिरसा मुंडाच्या नावाने घाबरायचे त्या काळामध्ये अशी आख्यायिका त्यांच्यामध्ये होती की भगवान बिरसा मुंडा एक माणूस नाही आहे हजारो भगवान बिरसा मुंडा आहेत कारण ते कुठेही गेले तरी बिरसा मुंडा प्रगट व्हायचे आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष उभा करायचे, करायचे। त्यामुळे जळीस्थळी काष्टी पाषाणी त्यांना भगवान बिरसा मुंडाच दिसायचे आणि हा संपूर्ण उठाव त्यांनी उभा केला आणि त्यातनं आदिवासी समाजाला जागृत करून जल जमीन आणि जंगल परत घेण्याच्या संदर्भात इंग्रजांना बाध्य करण्याचं काम हे भगवान बिरसा मुंडांनी सुरू केलं त्या काळामध्ये भगवान बिरसा मुंडांना पकडण्याकरता पाचशे रुपयाचा इनाम इंग्रजांनी ठेवला होता आज तुम्ही विचार करा अठराशे पंच्याण्णवचे पाचशे रुपये म्हणजे आजचे पन्नास कोटी रुपये पन्नास कोटी रुपयाचा इनाम कारण इंग्रजांना माहिती होत की या व्यक्तीला आता संपवल्याशिवाय आमचं साम्राज्य आम्ही साबित ठेवू शकत नाही आणि दुर्दैवाने शेवटी त्यांचा अतिशय दुर्दैवी असा अंत झाला पण तो अंत झाला तरी भगवान बिरसा मुंडांनी जो पाया रचला होता त्या पायव्यावर अनेक आदिवासी समाजातले युवक हे पुढे आले आणि त्यांचं कार्य त्यांनी सातत्याने सुरू ठेवलं आणि म्हणूनच आज आदिवासी समाज जो काही टिकला तो भगवान बिरसा मुंडांमुळे या ठिकाणी टिकला म्हणूनच आपण त्यांना भगवान देखील म्हणतो आणि म्हणूनच आज आपण त्यांची पूजाही करतो आणि म्हणूनच आज त्यांचा जन्मदिवस देखील आपण साजरा करतो स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मोदीजींनी सगळ्यात महत्वाचं काम जर काही केलं असेल आमच्या इतिहासामध्ये सगळ्यात अन्याय जर कोणावर झाला तर तो आमच्या आदिवासी नायकांवर झाला मग अशी जे सांगितलं ते खरं आहे या देशावर जेव्हा जेव्हा आक्रमण झाली त्या, त्या आक्रमणामध्ये कोणी ना कोणी आदिवासी नायक नायिका यांनी ती आक्रमण रोखण्याचं काम केलं पण आमच्या इतिहासाने त्यांना स्थान दिलं नाही आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं आणि देशभरातन पंच्याहत्तर आदिवासी नायक हे त्या ठिकाणी शोधून काढले की ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्याकरता आमच्या संस्कृतीच्या रक्षणाकरता आपलं बलिदान दिलं आणि अशा सगळ्या लोकांचा इतिहास हा आता आमच्या पुढच्या पिढीला शिकावा लागेल तो आपल्या पुस्तकांमध्ये समाविष्ट करण्याकरता त्या ठिकाणी मोदीजींनी सांगितलंय आणि त्या त्या राज्यांना देखील तशा प्रकारचे आदेश दिले आहेत आणि एवढंच नाही तर या व्यतिरिक्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या त्या वेळचे जे आदिवासी नायक आहेत की ज्यांचं देशभरात नाव होऊ शकलं नाही राज्यभरात होऊ शकलं नाही पण त्यांनी मोठं काम केलं त्यांचंही संकलन आता सुरू करण्यात आलेलं आहे कारण शेवटी आपल्या समाजातले जे नायक असतात त्या नायकांचं कार्य समाजामध्ये पोचलं तरच ऊर्जा तयार होते तरच जिंकण्याची इच्छाशक्ती तयार होते तरच संघर्षाची इच्छा तयार होते आणि म्हणून ती संघर्षाची इच्छा तयार झाली पाहिजे आपण कोणीही मागासलेले नाही आहोत आपण कोणी आश्रित नाही आहोत एक मोठी संस्कृती आहे त्या संस्कृतीचे आपण वाहक आहोत हे आदिवासी समाजामध्ये बिंबवण्याकरता खऱ्या अर्थानं हे काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि मला अतिशय आनंद आहे आज आपण चाळीस आदिवासी समाजामध्ये ज्या लोकांनी आदिवासी संस्कृती जिवंत ठेवली अशा चाळीस लोकांचा सत्कार आपण ठेवला आहे त्यातल्या पंधरा लोकांचा सत्कार माझ्या हाताने झाला माझं भाषण झाल्यावर पुन्हा कार्यक्रम कंटिन्यू होणार आहे इतरांचाही सत्कार या ठिकाणी होणार आहे पण मला असं वाटतं की जी आपली संस्कृती आहे ही जोपर्यंत आपण जिवंत ठेवणार नाही तोपर्यंत लोक आपल्यामध्ये खोट सांगून आणि आपल्या लोकांना भटकवण्याचा प्रयत्न करतील आज जर आदिवासी संस्कृतीचा विचार केला आणि आदिवासी समाजाच्या रूढी परंपरांचा विचार केला तर त्यामध्ये अनेक अशी संस्कार अशा संस्कृती अशा रूढी परंपरा दिसतात की जी आज जग देखील स्वीकारताय जे चांगलं आहे ते जिवंत ठेवलं पाहिजे जे, जे वाईट आहे ते सोडून दिलं पाहिजे पण चांगलंही संपवण्याचा जो प्रयोग चाललेला आहे जणू काही आदिवासींजवळ काही चांगलं नाहीच चा आहे आम्ही येऊन त्यांना धर्म शिकवू आम्ही येऊन त्यांना संस्कृती शिकवू हे जे चाललेलं आहे हे कुठेतरी थांबवण्याची आवश्यकता आहे आज खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं संदीपजी आपण काही मागण्या देखील या ठिकाणी केल्या आहेत मला सांगितलं पाहिजे पाच वर्ष राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली आणि त्यावेळी आदिवासी मुलांकरता अतिशय चांगल्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याचा निर्णय आपण घेतला आणि आदिवासीचा मुलगा केवळ आश्रमशाळेत नाही आश्रमशाळा तर चांगल्या केल्याच पण केवळ आश्रम शाळेत नाही तर नामांकित शाळांमध्ये शिकला पाहिजे पन्नास पन्नास हजार रुपये फी त्याला द्यावी लागली तरी ती आम्ही देऊ आणि अने अनेक नामांकित शाळांमध्ये आदिवासी आमच्या मुलांना आपण प्रवेश दिला आमच्या ज्या आदिवासी मुलांना हॉस्टेलमध्ये जागा मिळत नाही हॉस्टेलमध्ये जागा भरली की आमच्या आदिवासी मुलांना शिक्षणच सोडावं लागतं एकही आदिवासी मुलगा शिक्षणाविना वंचित राहू नये म्हणून आपण निर्णय केला आणि ज्याला हॉस्टेलमध्ये जागा मिळाली नाही त्याला वर्षाला साठ हजार रुपये देऊन त्याला खाजगी त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था ही आपण करण्याचा निर्णय त्या ठिकाणी केला अनेक निर्णय आपण केले मग अशी तुम्ही जनजाती सल्लागार परिषदेच्या बद्दल बोललात तुमच्या लक्षात असेल मी मुख्यमंत्री असताना आपणही गावित साहेब होतात सातत्याने आपण जनजाती सल्लागार परिषदेची बैठक घ्यायचो त्यात निर्णय घ्यायचो ते निर्णय आपण अवलंबून टाकायचो गेल्या अडीच वर्षात एकही बैठक झाली नाही मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींना विनंती करेन आणि नागपूर अधिवेशनापूर्वी जनजाती सल्लागार समितीची बैठक ही निश्चितपणे घेतली जाईल आपण पेसाचा उल्लेख या ठिकाणी केला मला या गोष्टीचा अभिमान आहे कायदा तर पेसाचा खूप आधी झाला पण केसाचा कायदा लागू नव्हता पेसाचा कायदा मी मुख्यमंत्री म्हणून लागू केला आणि पेसा गावांमध्ये पाच टक्के थेट पैसा गेला पाहिजे अकरा जागा तिथल्या या केवळ आदिवासींकरता आरक्षित असल्या पाहिजेत असे वेगवेगळे निर्णय हे आपण आपल्या शासन काळात घेतले पण आपण सांगितलं त्यानुसार याची पुनर्रचना देखील आवश्यक आहे जिथे जिल्हा विभाजित झाला आहे त्या विभाजित जिल्ह्यामध्ये त्याची पुनर्रचना करावी लागेल आपल्याला असं वाटत होतं की दोन हजार एकवीस साली सेन्सस होईल आणि त्याच्या आधारावरही पुनर्रचना करता येईल पण कोविडमुळे सेन्सस पुढे गेलाय जुन्या लोकसंख्येवर ही पुनर्रचना कशी करता येईल याचाही विचार हा निश्चितपणे आपण करू या निमित्ताने काही अजून चांगल्या मागण्या तुम्ही केल्या आहेत की राज्यामध्ये जसं देशामध्ये मोदीजींनी जनजाती आयोग गठित केलाय आपल्या राज्यामध्ये जनजाती आयोग नाही आहे मी आपल्याला आजच आश्वस्त करतो आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्याशी चर्चा करून आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये जनजाती आयोग हा निश्चितपणे तयार करू की ज्या माध्यमातून आदिवासी आयोगाच्या माध्यमातून आदिवासी समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीनं ही कारवाई देखील निश्चितपणे केली जाईल आदिवासी संशोधन टी आर टी आय ही जी आपली संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या पी एच डीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न नेमका सोडवला जाईल आणि आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना पीएचडी डी करण्याकरता अनुदान हे टी आर टी आयच्या माध्यमातनं दिलं जाईल आज आमच्या आदिवासी आणि विशेषतः जे आदिवासी विद्यार्थी आदिवासी संस्कृतीवर आदिवासी सगळ्या चालीरितींवर आणि आदिवासींच्या उत्थानाकरता संशोधन करतील अशा प्रत्येकाचा पूर्ण खर्च हा टी आर टी आयच्या माध्यमातून देण्याचं काम हे राज्य सरकार निश्चितपणे करेल हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो एवढंच नाही तर आपण उंचीची अट एक सांगितली ही बाब आमच्या लक्षात कोणी आणून दिली नाही तुम्ही आता आणून दिली आहे मी जरूर त्याचा अभ्यास करेन आणि इतर राज्यामध्ये अशा प्रकारचा कुठे निर्णय असेल आणि तो आपल्या राज्यात घेण्याची आवश्यकता असेल तर निश्चित आपलं सरकार तोही निर्णय घ्यायला मागे पुढे पाहणार नाही हे हेही मी या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो आणि यासोबत धानाच्या बोनसचा विषय देखील आपण सांगितलेला आहे आपलं सरकार होतं तर आपण द्यायचो मागच्या सरकारने घोषणा केली त्यावेळेस मी सांगितलं होतं लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही ते काही मिळालं नाही पण या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी त्याची पद्धती ठरवतो आणि ती ठरवून त्याची घोषणा ही देखील योग्य वेळी आम्ही करणार आहोत एवढंच आजच्या निमित्ताने मी सांगतो आज खरं म्हणजे आजचा जो आदिवासी गौरव दिवस आहे या दिवसाच्या निमित्ताने भगवान बिरसा मुंडा यांची आठवण करताना निश्चितपणे जोपर्यंत आमचा आदिवासी भाग हा पूर्णपणे मुख्यधारेत येत नाही तोपर्यंत आपलं काम त्या ठिकाणी पूर्ण होत नाही आज आपल्या पालघर जिल्ह्याला आपण मुख्यालय दिलं मी मुख्यमंत्री असताना त्या मुख्यालयाचं बांधकाम आपण केलं त्याच ठिकाणी आपण पालघर जिल्हा रुग्णालयाची जागा देखील ठेवलेली आहे काळजी करू नका हस्तांतरण केलेलं आहे संतोष लवकरच त्याचं टेंडर आपण काढतो आहे आणि केवळ जिल्हा रुग्णालय करून थांबणार नाही गावित साहेब आपल्याला मेडिकल कॉलेज करायचं आहे या पालघरमध्ये मेडिकल कॉलेज करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि आम्ही हा निर्णय केलेला आहे आणि लवकरच त्या संदर्भातली पुढची व्यवस्था देखील होताना आपल्याला निश्चितपणे दिसेल आज जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाणजी देखील या ठिकाणी आहेत अनेक निर्णय चांगले निर्णय त्यांनी घेतले आहेत ते त्याचा पाठपुरावा करतायत मी एवढंच सांगतो की जोपर्यंत ही सगळी कामं होत नाही तोपर्यंत आमचं काम संपत नाही मला आनंद आहे की आमच्या विवेक पंडितजींना पुन्हा एकदा नवीन सरकार आल्यानंतर कुपोषणाच्या संदर्भात सातत्याने ते जी लढाई करतात त्याची जबाबदारी पुन्हा एकदा त्यांना आम्ही दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की मागच्या काळात त्यांच्या मदतीनं आणि इतर सगळ्यांच्या मदतीनं आम्ही मोठ्या प्रमाणात कुपोषण कमी केलं होतं गेल्या दोन वर्षात ते पुन्हा वाढलेलं दिसतंय पुन्हा आपल्याला काम करावं लागेल पण काम करून आणि त्यासोबत अगदी शेवटच्या पाड्यापर्यंत कनेक्टिव्हिटी न्यायची हाही आमचा प्रयत्न असणार आहे आणि विशेषतः गडचिरोली आणि पालघर हे दोन जिल्हे आम्हाला पूर्ण कनेक्टेड जिल्हे करायचे आहेत त्या दृष्टीनं आम्ही येत्या काळामध्ये काम करू आणि आजच्या प्रसंगी भगवान बिरसा मुंडांच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की हे सगळं काम करण्याकरता त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा आम्हाला ताकद द्यावी एवढंच बोलून माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय सेवा जय महाराष्ट्र जय भारत